स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि मराठी राजभाषा दिन यांच्या औचित्याने भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्ह्यातर्फे पार पडलेल्या मायबोली साजिरी मराठी मानाचा कॅनव्हास हा संस्कृती वर्धक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पनवेलच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोखले सभागृहामध्ये पनवेलकर रसिकांनी तुडुंब गर्दी केली होती. अभंग, ओव्या, कविता, म्हणी, उखाणे, गाणी, संत साहित्य, खाद्य संस्कृती, पेहराव संस्कृती, शस्त्रास्त्र संस्कृती हे व असे अनेक विषय या अभिवाचनात्मक कार्यक्रमामध्ये मांडण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या हस्ते आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना व कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना वंदन करत दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर महाराष्ट्र गौरव गीताने झाली व त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अजरामर असे गीत जयस्तुतेचे सादरीकरण झाले. पनवेलमध्ये प्रथमच असा आगळा वेगळा कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाला भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, राजश्री वावेकर, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस चिन्मय समेळ, अंजली इनामदार, सुहासिनी केकाणे, भाजपा सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, जिल्हा सहसंयोजक गणेश जगताप, सांस्कृतिक सेल पनवेल शहर अध्यक्ष निखिल गोरे, संजीव कुलकर्णी, अमोल खेर, रोहित पाटील, श्रेयस वाणी, हर्षल शिंदे, आदित्य उपाध्ये, वैभव बुवा, नूतन पाटील यांच्यासह श्रोतेवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.